पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मुंबई दौरावर येत आहेत पंतप्रधानांच्या हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प तसंच गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा समावेश आहे याशिवाय नवी मुंबईतल्या गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल आणि कल्याण यार्डचं भूमिपूजनही पंतप्रधान करतील तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या फलाटाचं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरच्या टर्मिनसवरच्या दहा आणि अकरा विस्तारित फलाटांचं लोकार्पणही ते करतील सुमारे पाच हजार सहाशे कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभही पंतप्रधान करतील तसंच इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या सोसा नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला पंतप्रधानांचा सा कार्यक्रम हा गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रात सुरू होईल त्यानंतर बी के हो सी इथं आय एन एसच्या इमारतीचं ते उद्घाटन करतील